आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला पण तो काही मंजूर झाला नाही. आज आम्ही पायऱ्यांवर बसून देखील आंदोलन केलं. दोन तीन गोष्टींवर महत्त्वाचं, एक तर हे सरकार जे आहे ते लोकशाही विरोधी सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे. दुसरं अर्थात शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, तो देखील आम्ही आज आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. मुळात म्हणजे आपण जर बघत असाल तर हे जे काही चाललेले राज्यात हे फक्त आणि फक्त राजकारण चालू आहे, कुठेही जनतेचा आवाज हा त्यांना ऐकू जात नाही. आता ते घटनेच्या विरोधात काम करतात त्याच्यावर आम्ही काही करू शकत नाही. आम्ही न्यायदेवतेकडे न्याय मागितलेला आहे. आम्ही घटनेचे सेवक आहोत, घटनेचे पुजारी आहोत आणि घटना हे मानूनच चालू. जर आपण कायद्यात बघितलं आणि घटनेत बघितलं तर व्हीप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे. हे जे 40 गद्दार आहेत त्यांचा ना व्हीप आहे ना नैतिक त्यांचा अधिकार आहे तिथे बसण्याचा. मला वाटतं जे पक्षाचं कारवाई असते ती चालू राहते. एक प्रश्न असा आहे की आज पुन्हा एकदा भाजपच्या एका नेत्यानं काल रात्री ट्विट केलं ज्यामुळे प्रबळ मानली. आणखी एक मोठा नेता पुन्हा एकदा नाही, मी ते ट्विट बघितलं नाही पण अशी पद्धत ही नवीन आली आहे का देशात मला तरी माहिती नाही. पण त्याबद्दल काय म्हणाल?